बाळासाहेबांना गरज असताना वाहन दिलं आणि जोशी सर मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज निधन झालंय. ज्या शिवसेना नेत्यांनी शेवटपर्यंत सेनेची साथ सोडली नाही अशा नेत्यांमध्ये मनोहर जोशी यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जाईल. पक्षाने देखील मनोहर जोशी यांना भरभरून दिलं. मनोहर जोशी यांनी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य असा प्रवास केला होता. प्रबोधनकार ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंपर्यंत शिवसेनेच्या चार पिढ्या पाहिलेला नेता म्हणून मनोहर जोशी यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र मनोहर जोशी हे शिवसेनेत नेमके आले तरी कसे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी. मनोहर जोशी हे अत्यंत गरीब घराण्यातून येणारे होते. मनोहर जोशींचे वडील भिक्षुकी करायचे. त्यानंतर मनोहर जोशीही भिक्षुकी करू लागले. एक काळ असा होता की ते माधुकरी मागून जेवत असत. मात्र मनोहर जोशी यांनी याही काळात आपलं शिक्षण घेणं चालूच ठेवलं. अगदी क्लासेसमध्ये शिपायाची नोकरी करून त्यांनी शिक्षण घेतलं. वयाच्या 27व्या वर्षी मनोहर जोशी MA LLB झाले. त्यानंतर ते शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. आपल्या शिक्षणाच्या आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर मनोहर जोशी वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात देखील प्रगती करत राहिले. यामुळे ते बाळासाहेबांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या संपर्कात आले. श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होतेच, सोबत त्यांना साऊंड आणि रेकॉर्डिंगच्या इतर बारकाव्यांची देखील जाण होती. त्यामुळेच बाळासाहेबांचं भाषणांची रेकॉर्डिंग करण्याचं काम सुरुवातीला श्रीकांत ठाकरेच करत असत. 1966 शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर बाळासाहेब राज्यभर सभा घेत होते. अशीच 1967 डिसेंबर महिन्यात बाळासाहेब ठाकरेंची पुण्यात सभा होती. त्यावेळी श्रीकांत ठाकरेंनी मुंबईत रेकॉर्ड सिस्टीमची जमवाजमव केली आणि पुण्याला जाण्याची तयारी केली. घरातील कार बाळासाहेब ठाकरे हे आधीच पुण्याला घेऊन गेले होते. आता रेकॉर्डिंगची सगळी तयारी बस किंवा ट्रेन मधून कशी नेणार असा प्रश्न होता. त्यावेळी कार आणि इतर प्रायव्हेट गाड्यांची देखील तितकीशी सोय नव्हती. त्यावेळी यशवंत पाध्ये यांनी मनोहर जोशींना शब्द टाकला. मनोहर जोशींनी कुठलेही आढेवेढे न घेता होकार दिला आणि मनोहर जोशी हे आपल्या कारमधून रेकॉर्डिंगचं सगळं सामान आणि श्रीकांत ठाकरेंना घेऊन पुण्यात पोहोचले. पुण्यातली सभा झाल्यानंतर श्रीकांत ठाकरेंनी मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरे यांची भेट शनिवारवाडा परिसरात घडवून आणली. त्यानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. भाचे सुधीर जोशी यांना देखील मनोहर जोशी अनेकदा बाळासाहेबांकडे ड्रायव्हर म्हणून पाठवायचे. पुढच्या काळात ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गाडी नसायची तेव्हा या मामा भाच्यांची गाडी ते वापरायचे असं जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास या पुस्तकात ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी लिहिलंय. पुढे बाळासाहेब ठाकरे काही वेळेला स्वतःची गाडी नसेल तर सुधीर जोशींच्या गाडीतून फिरायचे. कधी कधी मनोहर जोशी देखील त्या गाडीत असायचे. त्यामुळे बाळासाहेब माझा ड्रायव्हर LLB आहे असं गमतीने म्हणायचे. पुढे मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांना त्यांच्या या ओळखीचा फायदा झाला. युतीच्या सरकारमध्ये सुधीर जोशी महसूल मंत्री झाले तर मनोहर जोशी त्या सरकारचे मुख्यमंत्री होते. अशा महाराष्ट्राच्या या माजी आणि निष्ठावान मुख्यमंत्र्यांना इन्फोवारीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.